आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पुलाची शिरोळीत 9 ऑगस्ट रोजी गाव बंद आंदोलन, मराठा आरक्षणासाठी सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन. येत्या 9 ऑगस्ट रोजी पुलाची शिरोळी येथे गाव बंद पुकारण्यात आलं असून मराठा आरक्षणासाठी सर्वांनी पाठिंबा देऊन सहभागी व्हावे असं आवाहन उपसरपंच सुरेश यादव यांनी केलं आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी 9 ऑगस्ट रोजी होणाऱ्या गाव बंद आंदोलनात सहभागी व्हावे, गावातील सर्व व्यवहार बंद ठेवून बंद यशस्वी करावा असं आवाहन उपसरपंच सुरेश यादव यांनी केलं आहे. मराठा आरक्षणासाठी पुलाची शिरोली येथे जोरदार आंदोलने सुरू आहेत. मंगळवारी ठिय्या आंदोलन आणि मोटरसायकल रॅली आयोजित करण्यात आली. यावेळी सरपंच शशिकांत खवरे, महेश चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना उपसरपंच सुरेश यादव म्हणाले, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे यासाठी शांततेत आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर 9 ऑगस्ट क्रांती दिना दिवशी सकल मराठा समाजाच्या वतीने जिल्हा बंद आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे शिरोलीतील व्यापारी, व्यावसायिक, शैक्षणिक संस्था, लहान मोठे दुकानदार यांनी या आंदोलना दिवशी आपले सर्व व्यवहार बंद ठेवून पाठिंबा द्यावा असं आवाहन शिरोलीकरांना केलं आहे. यावेळी सरपंच शशिकांत खवरे, महेश चव्हाण यांचीही भाषणे झाली. यावेळी महात्मा गांधी तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष सतीश पाटील, विठ्ठल पाटील, संग्राम कदम, अनिल खवरे, उत्तम पाटील, राजकुमार पाटील, सरदार मुल्ला, लियाकत गोलंदाज, हरी पुजारी, दीपक यादव, सूर्यकांत खटाळे, मुन्ना संदे आदी उपस्थित होते. शिरोली पोलीस ठाण्याचे सब पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. महानकारी न्यूज साठी शिरोलीहून कुबेर हंकारे.